नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर. आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारं जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 30 जुलैपर्यंत 20,000 आवेदन प्राप्त झाली होती, परंतु त्रुटी अभावी फक्त 1,901 महिलांची आवेदन पात्र ठरल्याने ह्या योजनेचा लाभ अन्य लाडक्या बहिणींना मिळणार काय असा प्रश्न चर्चेला जात आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात 4 जणांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला, तर 20 पडून 1 व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच मोठी 15 जनावरे आणि लहान 55 जनावरे तर 66 कोंबड्यांना जलसमाधी मिळाली. तसेच 67 नागरिकांना पुरातून बाहेर काढले गेले आहे. एका वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात दिल्ली येथील संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले होते आणि पहिल्याच पावसात संसद भवनाची छत गळू लागल्याने ड्रम लावण्याची पाळी आली आहे. सोबतच अयोध्येतील राम मंदिराची छत सुद्धा टपकू लागल्याने भाजपा सरकारवर चोही बाजूने आरोप केला जात आहे. मूळ शहराजवळील लाकापूर येथील वळणावर भरधाव वेगाने येणाऱ्या 4-चाकी वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि उभ्या ट्रकला कारने जोरदार धडक दिली. ही कार मूल येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्याची होती. चंद्रपूर जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया इत्यादी रोगांचा प्रसार होत आहे. त्यातल्या त्यात मेडिकल कॉलेजच्या 5 डॉक्टर आणि 2 नर्सेसला डेंग्यूची लागण झाल्याने आता इथे येणाऱ्या रुग्णांवर इलाज कोण करेल असा प्रश्न भेडसावू लागला आहे. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारला शेतकरी आत्महत्या आणि जुनी पेन्शन योजनेवरून चांगलेच धारेवर धरले. अत्यंत पोटतिडकीने त्यांनी हा विषय सभागृहात मांडला. झरी तालुक्यातील गणेशपूर येथील एका चुना कंपनीत अकाउंट मॅनेजर याने मजुरांना वाटप करण्यासाठी कंपनीतून घेतलेले 3,40,000 मजुरांना वाटलेच नाही आणि परस्पर गहाळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्लांट मॅनेजर यांनी केलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये आरोपी अकाउंटंट संजय मधुकर धोटे, राहणार नेहरू नगर टाकडी पोलीस लाईन जवळ नागपूर, यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडचिरोली चंद्रपूर महामार्गावर हिरापूर टोल नाक्याजवळ एका दुचाकी वाहनास तांदूळ भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही धडक एवढी जबरदस्त होती की यात मृतकाच्या शरीराचे तुकडे झाले. सुरेश गोमाजी आग्रे, वय वर्ष 50 असे मृतकाचे नाव आहे आणि मूल तालुक्यातील भेजगाव येथील निवासी होता. तर या होत्याच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.